इंग्लिश स्कूल येथून पूर्ण केले आणि कायद्याची पदवी आयएलएस लॉ कॉलेज पुणे येथून संपादित केली. आपण 1 जुलै 1996 रोजी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे वकिली व्यवसायात सुरुवात केली. आपण माननीय उच्च न्यायालय, केंद्र शासन आणि इतर शासकीय विभागांची बाजू विधिज्ञ म्हणून समर्थपणे मांडली. दिनांक 19/7/2022 रोजी आपली नियुक्ती माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमूर्ती म्हणून करण्यात आली. असे थोर अभ्यासू आणि विनम्र व्यक्तिमत्व आजच्या शिबिरास अध्यक्षस्थानी लाभले आहे हे आपल्या सर्वांचे भाग्यच म्हणावे. आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ठाणे व पालघर श्री एस बी अग्रवाल साहेब यांनी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय न्यायमूर्ती श्रीमती गौरी गोडसे मॅडम उच्च न्यायालय मुंबई यांचे स्वागत करावे अशी उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार. आणि हा इतका असा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जे जे कोणी कॉन्ट्रीब्यूट केलंय त्याच्यामध्ये त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप आभार. कारण इथे येऊन मलाही खूप काही गोष्टी कळल्या की कशा पद्धतीने गरजू लोकांसाठी सरकारने ज्या काही स्कीम्स ज्या काही योजना दिल्यात त्याचा लाभ त्यांना मिळण्यासाठी जो प्रयत्न केला जातो आणि आज ज्या पद्धतीने मी पाहिलं जसा प्रयत्न केला गेलाय मला खूपच आनंद झाला हे सगळं बघून. की कारण आपण बरेचदा असं होतं की स्कीम्स खूप असतात, योजना खूप असतात, पण त्यांच्यापर्यंत पोचत नाही. तर त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठीचा जो हा प्रयत्न आहे तो प्रयत्न बघून आणि तो पोहोचवण्यासाठीचा जो उत्साह आहे जो दाखवलाय आयोजकांनी आणि ज्यांच्या योजना आहेत, म्हणजे आता इथे कमिशनर साहेब आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने सगळी माहिती दिली किंवा मी स्टॉल्स बघत असताना पण छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या सांगितल्या त्याच्यावरनं त्यांची इन्व्हॉल्वमेंट दिसते ह्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तसंच कलेक्टर साहेब आहेत, सगळ्यांनी खूपच चांगल्या पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन दिली मला. आणि जे स्टॉल्समध्ये होते म्हणजे आयोजक आहेत ज्यांनी स्टॉल्समध्ये पार्टिसिपेट केलंय आपापल्या योजना सांगण्यासाठी आणि जी स्कीम आहे की ज्या पद्धतीने त्या तो लाभ त्यांना मिळावा ह्याच्यासाठी जो प्रयत्न केला गेला मी खरंच खूप इम्प्रेस झाली ज्या पद्धतीने सगळं आयोजन केलेलं आहे हे. अशा माझं ज्या पद्धतीने सगळंच म्हणजे इथे आलेत त्यांचं ज्या पद्धतीने स्वागत केलं ते जे कोणी पार्टिसिपंट्स होते स्टुडंट्स होते मला असं सांगितलं की कॉलेजचे स्टुडंट्स पण ह्याच्यामध्ये सहभागी झालेत ते सगळे प्रत्येक जण जे ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलंय ज्यांनी कुठल्याही मार्गाने इन्क्लुडिंग स्टाफ सगळेच सगळ्यांचं मी खूप मनापासून आभार मानते आणि सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते की सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि नुसता सहभाग नाही आहे घेतलेला, खूप उत्साहाने सगळ्यांनी सहभाग घेतलाय. खूप असं एक प्रसन्न वातावरण निर्माण केलं इथे की जेणेकरून इथे येणाऱ्या प्रत्येकाला एक असं एक प्लेझंट ॲटमॉस्फिअर खूपच प्रसन्न ॲटमॉस्फिअर निर्माण केलेलं आहे. कारण आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी आजकाल खूप नेगेटिव्हिटी म्हणजे असं ज्या काही गोष्टी म्हणजे ज्या नेगेटिव्ह असतात त्यांना खूप प्रमोट केलं जातं फॉर व्हॉट एव्हर रिझन्स म्हणजे सोशल मीडियामधनं किंवा कुठेही. अशा वातावरणामध्ये अशा पद्धतीचे कॅम्प्स ऑर्गनाईज करणं हे खूप खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. कारण आपण जेव्हा कुठलीही गोष्ट ऐकत असतो कुठेतरी त्याचा मनावरती परिणाम होतो, म्हणजे नेगेटिव्ह गोष्टी घडत असतात त्याचा परिणाम होतो. तसंच ज्या चांगल्या गोष्टी घडत असतात किंवा त्या नेगेटिव्हिटीजमधनं बाहेर पडण्यासाठी जे प्रयत्न केले जातात ती गोष्ट प्रत्येकाला सांगणं खूप महत्त्वाचं असतं. कुठल्याही गोष्टी जेव्हा अशा ठिकाणी सांगितल्या जातात म्हणजे आता छोट्या छोट्या टिप्स असतात. आता कमिशनर साहेबांनी भाषण देताना एक गोष्ट छोटीशी गोष्ट होती जी म्हणजे माझ्या लक्षात आली ती की काय काय प्रमोट करायला पाहिजे. तर आपण भाजी घ्यायला जातो तर प्लास्टिकची पिशवी घेऊ नये, आपण आपली पिशवी घेऊन जावे. किंवा ज्यूटच्या बॅग्स प्रमोट करणं, आता ह्या ज्या
छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी अशा कार्यक्रमांमधनं सांगणं. आता इथे उपस्थित असलेले लोक, आता मला ही गोष्ट लक्षात आली की हो, म्हणजे हे मी खूप वर्षांपासून करत आलेली आहे. एन्व्हायरमेंट, झाडं, हा सगळा विषय जो आहे तो माझा खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे स्वच्छता, हे सगळे खूप मला जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्याच्यामुळे ह्या ज्या अशा छोट्या छोट्या टिप्स असतात, ह्या अशा कार्यक्रमांमधनं सांगितलं जाणं हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. बरेचदा असं होतं की आपल्याला काही गोष्टी माहिती असतात पण आपल्याला त्या लक्षात येत नाही, किंवा बरेचदा असं होतं की बऱ्याच गोष्टी, चांगल्या गोष्टी असतात माहिती नसतात, पण कोणीतरी सांगितल्या आपल्याला की त्या आपण आपल्या डेली लाईफमध्ये आपण फॉलो करायला लागतो. त्यामुळे हा जो एक कन्सेप्ट होता की सगळ्या गोष्टींची माहिती देणं आणि ह्या अशा छोट्या छोट्या टिप्स सांगणं, हे मला मला खूप आवडलं, मनापासून मला खूप आवडलं. आता जसं आपल्या आपल्या भारताच्या म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये, घटनेमध्ये प्रत्येकाचे फंडामेंटल राईट्स किंवा प्रत्येकाला सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा किंवा सामाजिक आणि आर्थिक जे राईट्स असतात ते सगळ्या नागरिकांसाठी इक्वल आहेत, पण काही ना काही कारणांसाठी त्या प्रत्येकापर्यंत पोचत नाही. आपले इक्वल राईट्स म्हणजे आपले मूलभूत राईट्स, फंडामेंटल राईट्स प्लस आपले जे ड्युटीज असतात, कारण कुठल्याही जेव्हा आपण हक्क आपण जेव्हा म्हणतो की आपला हा हक्क आहे, त्या हक्काबरोबर कायम पॅरलली त्याच्याबरोबर आपल्या मूलभूत जे आपण ड्युटीज म्हणतो त्या पण त्याच्याबरोबर येतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या कॅम्प्समधनं हे अवेअरनेस करणं हे आपल्या विधी सेवा प्राधिकरणाचं आपली एक ड्युटी आहे, आणि त्यामुळे हे ह्या पद्धतीचं असं कॅम्प्स आयोजित केले जातात. ह्या कॅम्प्स आयोजित केले जातात त्याच्यामध्ये मुख्य ऑब्जेक्ट उद्देश हा आहे की अवेअरनेस. आणि हा कॅम्प शाळेमध्ये ऑर्गनाईज केला गेला, म्युनिसिपल स्कूलमध्ये. आणि मी पाहिली, मी पूर्ण शाळा बघितली नाही, माझी इच्छा आहे एकदा पूर्ण शाळा बघण्याची, की अशा पद्धतीने जर खरंच शाळा चालल्या आपल्या इथे, म्हणजे सगळ्याच कॉर्पोरेशननी, म्हणजे इतर कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा अशा पद्धतीने शाळा चालाव्यात. कारण आपण जेव्हा एज्युकेशनबद्दल बोलतो, हा कॅम्प हा पण माझ्या मते एक एज्युकेशनचाच भाग आहे. कारण आपल्याला जसं शाळेचं शिक्षण महत्वाचं असतं, तशा इतर गोष्टींचं शिक्षणही महत्वाचं असतं. आता इथे म्हणजे विक्टिम्स किंवा अक्यूज अंडर ट्रायल्स ह्यांच्यासाठी जे जे स्टॉल्स केले गेलेत, की ज्या एनजीओज आहेत ती लोक मदत करतात अक्यूजना, विक्टिम्सना, ह्या जे काही घडलेलं असतं त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी, रिहॅबिलिटेट करण्यासाठी. आता बरेचदा असं होतं की आपण जे विक्टिम्स असतात, म्हणजे ज्यांना हे प्रॉब्लेम्स फेस होतात, त्यांनी ते प्रॉब्लेम्स कसे अवॉइड करावे, किंवा ज्यांना प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्यांनी ह्याच्यामधनं कसं वाचावं, ह्या गोष्टीची अवेअरनेस आपण ह्याला खूप भर दिला जातो. तसंच अशा अवेअरनेस कॅम्प्समधनं, आता मला माहिती नाही अशा पद्धतीचा कुठला स्टॉल ह्याच्यात आहे की नाही, पण ह्या गोष्टीची अवेअरनेस की ह्या गोष्टी करू नयेत, म्हणजे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करू नयेत. प्रत्येकाची ही ड्युटी आहे की चुकीच्या गोष्टी करू नयेत, इल्लिगल गोष्टी करू नयेत. जसं आपण प्रॉब्लेम फेस केल्यानंतर त्याच्यामधनं आपण कसं बाहेर पडू शकतो, किंवा काय स्कीम्स आहेत, काय योजना आहेत, ह्याला जसं प्रमोट करतो, तसं मे बी पुढच्या वेळेस, म्हणजे ही गोष्ट माझ्या आत्ता मनात आली म्हणून मी एक्सप्रेस करते की असा अशा पद्धतीचा स्टॉल पण आपण पुढच्या वेळेस करायला पाहिजे. कारण ही अवेअरनेस जर आली, जसं आता मला एक्झॅक्टली माहिती नव्हतं की कुठल्या पद्धतीचे स्टॉल्स असतील, म्हणून मी अगरवाल साहेबांना काल रिक्वेस्ट केली होती की मला थोडा राईटअप काहीतरी पाठवा की कसे स्टॉल्स असतील. तर त्याच्यात एक जी एक स्टॉल बद्दल जी माहिती होती ती जी मी वाचली, ती अशी होती की लहान मुलांना शाळेमध्ये गुड टच बॅड टच ह्या गोष्टीचं अवेअरनेस किंवा माहिती देणं, एज्युकेट करणं, त्यांना शिक्षित करणं की काय बॅड टच आहे, काय गुड टच आहे. तर आता जे कोणी आयोजक किंवा स्टॉल्समध्ये जे एनजीओज ह्या गोष्टीची अवेअरनेस देण्यासाठी इथे आहेत, ज्या स्टॉल्स लावलेत, त्यांना माझी एक रिक्वेस्ट अशी आहे की शाळेमध्ये आणि किंवा असे ज्या पद्धतीचे कार्यक्रम योजले जातात शाळांमध्ये किंवा एज्युकेशन, म्हणजे शाळेच्या रेग्युलर करिक्युलममध्ये सुद्धा समजा इन्क्लूड केलेले असतील, तर एक आणखीन गोष्ट ह्याच्यामध्ये इन्क्लूड करायला पाहिजे, ती अशी की बॅड टच गुड टच
कुठला आहे हे म्हणजे सांगण्याच्या मागचं ऑब्जेक्ट नॉर्मली असा असतो की हे तुम्ही अवॉइड करा, हे बरोबर नाही आहे, हे तुम्ही प्रोटेस्ट केलं पाहिजे. त्याचबरोबर हे नाही करायला पाहिजे, हे केलं नाही पाहिजे, ह्या गोष्टीवरती पण खूप एम्फसिस द्यायला पाहिजे असं मला वाटतं. तर ही माझी रिक्वेस्ट आहे ह्या इथे जे कोणी कन्सर्न स्टॉल्स आहेत, जे एनजीओज आहेत, जे अवेअरनेस बद्दल करतात, मे बी ह्या शाळांमध्ये सुद्धा हे एक ऍड करायला पाहिजे की हे नाही केलं पाहिजे. नॉट ओनली स्टुडंट्स, म्हणजे टीचर्स आहेत, पेरेंट्स आहेत, हे सगळ्यांमध्ये ही अवेअरनेस केली पाहिजे की हे चुकीचं आहे आणि नाहीच केलं पाहिजे. हे एक ऍड करायला पाहिजे ह्या आपल्या अवेअरनेस कॅम्पमध्ये. कारण सध्या अवेअरनेस एज्युकेशन फक्त शाळेचं नाही पण जनरल एज्युकेशन, जनरल ज्याला आपण बेसिक बिहेवियर म्हणतो आपण, की हे खरं कोणी सांगायला नाही पाहिजे की चुकीच्या गोष्टी नाही करायला पाहिजे, हे असलंच पाहिजे. म्हणजे इट इज व्हेरी फंडामेंटल बेसिक रिक्वायरमेंट की ही असली पाहिजे. तर ह्या अशा पद्धतीच्या कॅम्प्समधनं ह्या अवेअरनेस दिले जातात हे. आणि आज तर खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे ह्या कॅम्प्सचं. मी अशी अपेक्षा करते की इथे येणाऱ्या प्रत्येक जे कोणी इथे येतील, रजिस्ट्रेशन करतात, त्याचा मॅक्झिमम लोकांना ह्या गोष्टीचा फायदा मिळावा. लीगल सर्व्हिस अथॉरिटी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करते कारण ही त्यांचं एक मेन ऑब्जेक्ट आहे लीगल सर्व्हिस अथॉरिटीचं, की अशा ज्या स्कीम्स आहेत म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे दिलेलंच आहे की प्रत्येकाला इक्वल राईट आहे. प्रत्येक म्हणजे जसं मी म्हटलं सामाजिक आणि आर्थिक, हे सिक्युरिटी जी आहे ही प्रत्येकाचा राईट आहे आणि तो राईट त्यांना देण्यासाठी शासनाने ह्या सगळ्या योजना चालू केलेल्या आहेत. त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे कलेक्टर ऑफिस, कॉर्पोरेशनचं ऑफिस आणि इन्क्लुडिंग आपलं कोर्टामधलं लीगल सर्व्हिस अथॉरिटी हे एकत्र येऊन ह्या सगळ्या गोष्टी करतात. ह्याचा ऑब्जेक्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे ऑब्जेक्ट असं आहे की ह्या स्कीम्स तर सगळ्यांपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत, पण जे अवेअरनेस आहे हा खूप एक महत्त्वाचा भाग आहे. मी अशी अपेक्षा करते की अशा कॅम्प्समधनं ही अवेअरनेस इतकी स्प्रेड हवी, इतकी सगळीकडे जावी की विक्टिम्सना कुठल्या तरी प्रकारच्या स्कीम्सची गरज पडू नये, इतकं आपलं सोसायटी सुंदर व्हावी की अशी गरजच पडू नये. सगळ्यांना हे असं म्हणजे आपण मला तर मराठी शब्द एक्झॅक्टली सापडत नाही, पण असं आतमध्ये इन्कल्केट झालं पाहिजे की सगळ्यांना रुजलं पाहिजे ते आतमध्ये की हे नाहीच करायला पाहिजे, हे चुकीची गोष्ट आहे, नाही करायला पाहिजे. तर अशा कॅम्प्समधनं समजा पुढच्या वेळेस आपल्याला असा एक स्पेशल स्टॉल आपल्याला करता आला की विक्टिम्सना बाहेर कसं पडायचं ह्याची मदत करता करता त्याच पॅरलली आपण सगळ्यांना ह्या गोष्टीसाठी शिक्षित करूया की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि ह्या नाहीच केल्या पाहिजेत. ऍटलीस्ट इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना मी अशी रिक्वेस्ट करीन की आज आपण हे एक आपण रिझॉल्युशन म्हणतो तसं आज आपण हे करूया की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, कुठेही समजा होत असतील, आपल्याला दिसत असतील, तर जशी ज्या व्यक्तीवर चुकीची गोष्ट घडलेली असते त्याला आपण मदत करण्याचा प्रयत्न करतो, त्याचबरोबर तितक्याच इंटेन्सिटीनी जी लोक करतात किंवा करण्याची शक्यता आहे त्यांनी करू नये, आपण अवॉइड करायला पाहिजे. जसं आपण म्हणतो की प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, तसं आपण आज ऍटलीस्ट इथे उभे असलेल्या सगळ्यांनी आपण हे असं एक ठरवूया की आपल्या आपल्याशी कन्सर्न आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांना आपण इंडिव्हिज्युअल लेवलवरती पण ही अवेअरनेस आपण सुरू करूया. कारण आपण जेव्हा बोलतो कोणाशी तरी, जसं आज मी एक एक्झाम्पल दिलं त्या प्लास्टिक बॅगचं, की आपण जेव्हा बोलतो, आज आपण इथे ऐकलं, आपण अजून आपल्या चार फ्रेंड्सना फॅमिलीमध्ये आपण सांगू, ती लोक अजून कोणाला तरी सांगतील, शेवटी अवेअरनेस काय आहे अशाच पद्धतीने स्प्रेड होते. तर मी रिक्वेस्ट करते सगळ्यांना की आज आपल्याला इथे ज्या ज्या टिप्स मिळाल्यात, ज्या आपण काही ऐकलंय, ते आपण आपल्या पद्धतीने पण इंडिव्हिज्युअल लेवलवरती स्प्रेड करूया आणि असं सतत कॉन्ट्रीब्युट करत राहू की पुन्हा कधी आपल्याला अशा गोष्टी, म्हणजे आपण एक आयडियल, आता इथे हे आपण नवी मुंबईत ऑर्गनाईज केलेलं आहे, कमिशनर साहेबांनी खूप गोष्टी सांगितल्या की कशा कशा पद्धतीने शाळा सुरू केल्या आहेत, एन्व्हायरमेंट, झाडं वाचवण्यासाठी हे जे केलंय, तर एक मी अशी अपेक्षा करते आणि बेस्ट विशेस देते माझ्या की हे एक आयडियल प्रोजेक्ट किंवा कॉर्पोरेशन आणि सगळं वातावरण इथे निर्माण होईल की जेणेकरून बाकीचे इन्स्पायर होतील
की जसं एक कॉम्पिटिशन केली जाते की हे आहे तर आपण इन्स्पायर होऊन आपण इतर ठिकाणी करू. तर हे अशा पद्धतीने माझी एक रिक्वेस्ट ही सगळ्यांना सांगून मी माझं मनोगत थांबवते इथे, एवढंच सांगायचं आहे मला. आणि सगळ्यांना परत एकदा खूप खूप अभिनंदन ह्या अशा पद्धतीने कार्यक्रम ऑर्गनाईज केल्यासाठी. आणि सगळ्यांना माझ्यातर्फे खूप शुभेच्छा की आपण प्रयत्न करत राहू पुढे की आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलवरती आपण कशी अवेअरनेस स्प्रेड करू ह्याचे आपण सगळे प्रयत्न करू, इन्क्लुडिंग मी. मीही तो प्रयत्न करीन. थँक्यू, धन्यवाद. खरं तर महाराष्ट्र राज्य विधी आणि न्याय विभागाच्या मार्फत हे जे महाशिबिर या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे त्याला जोड नवी मुंबई महानगरपालिका, महानगरपालिकेच्या विविध योजना, कायदेविषयक योजना या संदर्भातलं माहिती आणि त्याच्याबद्दलची उपलब्धता ह्या संदर्भामध्ये आजचा जो कार्यक्रम होता हा कार्यक्रम खूप छान झाला. छान याच्यासाठी म्हणतो की आजच्या प्रमुख अतिथी उद्घाटक मॅडम गौरी बोडसे, आपल्या बोडसे मॅडम यांनी ह्या शाळेचंच नव्हे तर महानगरपालिकेचं कौतुक केलं. महानगरपालिका अशाच पद्धतीने संपूर्ण देशभर जर काम केलं तर खऱ्या अर्थाने शिक्षण आणि शिक्षणाचा प्रसार त्या ठिकाणी होईल. आणि त्यामुळे हे एक माणूस कोणी करू शकत नाही, हे टीमवर्क आहे. आणि राजर्षी शाहू महाराज विद्यालय हे एका कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये आहे. कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये अशी सुंदर वास्तू असू शकते, अशी सुंदर कामगिरी असू शकते हे ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला आणि हे उल्लेख केल्यानंतर खऱ्या अर्थाने ही जी आमची टीम आहे ह्या टीमचं कौतुक झालेलं आहे, ह्या टीमवर्कचं कौतुक झालेलं आहे. मी देखील मनपूर्वक ह्या सगळ्या टीमचं आभार मानतो. आणि गोडसे मॅडम न्यायाधीश उच्च न्यायालय यांनी जे गौरवोद्गार काढले त्याबद्दल त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. अशाच पद्धतीने नवी मुंबई महापालिका आयुक्त शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे जिल्हा अधिकारी चिंगारे साहेब ह्या दोघांनी देखील शाळेचं कौतुक केलं, महापालिकेच्या योजनांचं कौतुक केलं, परिसराचं कौतुक केलं, त्यांचं देखील मनपूर्वक